एक किस्सा सांगतो मी. इनफॅक्ट त्यांचं आता पुस्तक आलं ना डॅमिटनी, बरंच काही त्यात त्यांनी लिहिलं आहे. तर माझं TY जस्ट झालं होतं तेव्हा आणि मला पुढे अभ्यास करायचा होता आणि घरात परिस्थिती खूप वाईट होती तेव्हा, कारण माझ्या वडिलांवरती मागचे 2 सिनेमे चालले नव्हते आणि खूप मोठं कर्ज होतं आणि आम्ही कोल्हापूरला खबरदार हा सिनेमा शूट करत होतो. आणि मी TY म्हणजे 21 हा. आणि मी पहिल्यांदा वडिलांना असिस्ट करत होतो ॲज असिस्टंट डिरेक्टर, त्यामुळे मी जस्ट वयात आलेलो होतो त्या काळात. आणि खूप मोठं कर्ज होतं आणि हे सगळं घरी गोंधळ चालू होता. पण त्या सगळ्यामध्ये एका सिनेमावरती फोकस ठेवून ते काम करणं आणि आम्ही कोल्हापूरमध्ये शूटिंग चालू असताना बँकेने मुंबईचं घर सील करून टाकलं आणि आमच्याकडे घरच नव्हतं मुंबईत. आणि मला ते सांगितलं नाही, मला आणि माझ्या आजी आजोबांना पॅकअप झाल्यावर. पण ह्या सगळ्यात अख्खं स्केड्यूल संपवलं शूटिंगचं, खबरदार निर्मिती सावंत यांनी सगळं अख्खं शूटिंग कोणालाही काही कळू दिलं नाही, म्हणजे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईनी शूटिंग संपवलं. तेव्हा मी आणि आजी आजोबा आम्ही पुण्याला येऊन राहिलो आणि माझे आई वडील मुंबईला येऊन घर शोधत होते. आणि मग आम्ही कांदिवलीला शिफ्ट झालो. मला वाटतं हा 2005 हे वर्ष असेल. आणि त्या परिस्थितीत माझ्या पुढच्या अभ्यासासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं, ते कसं फेडणार काय माहीत नाही, शिक्षण थांबलं नाही पाहिजे. सो माझ्यासाठी शक्तिमान माझ्या आयुष्यात आहे आई वडील दोघेही म्हणजे